25 पासून लागू करावा अशी सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि तुम्ही सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून। हा जो पोर्शन आहे तो 2025 पासून लागू करावा 2023 ऐवजी असं त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं। 2025 पर्यंत आता 2023 पासून जो लागू केला तो 2025 लागू करा असं म्हणणं आहे। हा असं म्हणणं आहे त्यांचं। बरं 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 साहेब आपण 5 मिनिट बोलावं विद्यार्थ्यांशी आमची विनंती आहे। नाही असं आहे की आता खरं म्हणजे या संदर्भातली समिती जी आहे मला असं वाटतं ती दळवी कमिटी केली होती ती मागच्या सरकारच्या काळातच झाली होती दळवी समिती आणि त्या सरकारच्या काळातच एमपीएससीनी घोषणा केली होती की बाबा अशा प्रकारे आम्ही जो काही डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आहे तो 23 पासून लागू करू। परंतु आता आपण सगळ्यांनी ही मागणी केलेली आहे आणि अभिमन्यू पवार आणि भुपेशजी पडळकर यांनी देखील मला रिक्वेस्ट केलेली आहे तर मी स्वतः आता आमची कॅबिनेटची बैठक आहे कॅबिनेटच्या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय करू त्या संदर्भात जो काही योग्य निर्णय करता येईल शक्यतोवर सकारात्मक प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू। आता कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मग त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती मुख्यमंत्री मोदी करतील ती घोषणा जर आपण करूया त्यातलं हे काढूया। फक्त एकच गोष्ट आहे की आता समजा आम्ही सकारात्मक निर्णय करायचा निर्णय केला तर आता 25 म्हणताय मग 27 म्हणाल असं करू नका। कधीतरी कधीतरी आपल्याला कारण शेवटी युपीएससीच्या समकक्ष जाणं गरजेचं आहे ते आपल्याही विद्यार्थ्यांच्या हिताचं असणार आहे त्यामुळे आता हा जो सगळा तुमचा विषय आहे आताच्या कॅबिनेटमध्ये मी माननीय मुख्यमंत्री मोदींसमोर ठेवतो आमच्या कॅबिनेट समोर ठेवतो त्याच्यावर निर्णय करू आणि मग योग्य जो काही निर्णय मुख्यमंत्री साहेब विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं आभार मानतो। धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू आभार भारत माता की। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।